ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापुरात खिद्रापूर गावचं कोट्यावधीचं नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई द्या, पोटाला खायचं काय? शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचा सवाल। शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांनी खूप मोठं आंदोलन केलं, गावचावडीवर मोर्चा काढला। यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला। उद्देश काय? प्रथम समाजने दोन दिवसात, आज आणि उद्या दोन दिवसात 10,000 रुपये तुमच्या हातात या सरकारनं जर नाही दिलं तर परवा दिवशी ह्याचे परिणाम वाईट होणार आहेत। म्हणून मी या ठिकाणी इथल्या सरपंचाला, इथल्या तलाट्याला, इथल्या सरकारला माझी विनंती आहे, बाबांनो आमचा मोर्चा तुमच्या विरोध नाही, तुम्ही काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही। आम्ही बांधतोय या त्रिमुक्ती सरकारच्या विरोध बांधतोय, महाविकास आघाडी सरकारच्या विरोध मागतोय, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बांधतोय। तुम्ही मागच्या 19 ला जे जे दिलंय ते तुम्ही पॅटर्न हे करा आणि पटापटा या 3 गावांचं 100% अनुदान ताबडतोब तयार घ्याला, कार्ड घ्या आणि मंजूर करा, त्यांची कार्ड घ्या आणि पटापटा त्यांच्या नावावर मंजुरी करा। दारात जाऊ नका, त्यांच्या अजिबात दारात जाऊ नका, 100% त्यांची कार्ड मागून घ्या, ताबडतोब त्यांना मदत देण्याची यादी जाहीर करा। तुमची यादी येऊ दे तालुक्याला, जर तिथे कोण तुम्हाला आढळत असेल तर आम्ही बघतोय। तुम्ही फक्त या लोकांची ताबडतोब सेवा करायला चालू करा आणि त्यांच्या पदरात काहीतरी पडेल। अरे बाबा नो, आढळून एक बिस्किटचा फोडा कोण दिले या सरकारनं? त्या पांढऱ्या पायाच्या सरकारनं मागच्या वेळा बोटी येत होत्या, मागच्या वेळा तुमच्या हेलिकॉप्टर येत होत्या, मोठे मोठे मते द्या, पण काही नाही, काही या लोकांना मिळालं नाही। आणि ह्या गावची जर हालत बैठली, ह्या गावचं जर दृश्य बैठलं, ह्या गावची जर शेतीची नुकसान बैठले, तर मित्रांनो आम्ही आमच्या ह्या शेतकऱ्यासाठी ताबडतोब ज्यांचे ऊस गेले त्यांच्या ऊसाची खाण काढण्यासाठी 25,000 ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। त्याशिवाय त्या शेतकऱ्यांना आपल्या शेताची खाण काढता येणार नाही। मसरांना जनावरांसाठी ताबडतोब त्याला तुम्ही लवकर हे द्या, खाद्य पुरवा, तुम्ही मग ऊस द्या, कारखान्याला सांगा, शासनानं द्या, त्याला खाद्य द्या, करपा कुठे द्या, ताबडतोब काहीतरी चालू करा। आणि मी त्याला सांगतोय की तुम्ही लवकरात लवकर चालू करा। 2 दिवसात ह्या 3 गावांमध्ये जर तुमचं अनुदान 10,000 रुपये नाही आलं तर तुमची दशा वाईट होईल। आणि तुम्ही नंतर दिला तर त्याचं काय नाही, आज लोक पैसे मराले, शेतमजुरांना काम नाही, कामगारांना काम नाही, लोकांना शेतात जायचं म्हटलं तर जाता येत, एक पेंडीभर चारा आणायचं म्हटलं, एक पेंडीभर गवत कापून आणायचं म्हटलं तर या शेतसाहेबांना जबाबदार यडावकर साहेबांच्या सुद्धा आपण सगळे पाठीमध्ये राहूया। तुम्ही चला, आम्ही कुठे तुमच्यावर, तुमच्या मुख्यमंत्र्यांना पण चला, आम्ही सगळ्या पक्षाचे लोक तुमच्यावर यायला तयार आहे। पण तुम्ही आता गप बसून चालणार नाही यडावकर साहेब, तुम्हाला सुद्धा नम्रतेची विनंती आहे, तुम्ही मंत्री आहात, तुमचे मंत्री आहे, मंत्री असल्यामुळे मला दुःख वाटतंय की मागच्या वेळेस जे भाजप सरकारनं दिलं होतं, लोकांनी निवड आमच्या तर कुरुंद वाटला, दानशूर लोकांच्या मते जे अशा येत होत्या की आमच्या एसपी हायस्कूलमधच्या एक गोडावन धान्यानं त्या बिस्किटानं त्या ब्रशनांच्या टूथपेस्ट भरलेलं होतं। मित्रांनो आज आमच्या गावाला सुद्धा मगाशी बोलल्यापण एक बिस्किटचा पुडा सुद्धा कोणीही दिलं नाही, एक फक्त कडबा कुट्टेची ट्रक तेवढीच्या पुण्यावर आल्या। म्हणून म्हणतो भगिनीनो, आपण आता ह्या सरकारला गप बसायचे नाही, आम्ही तुमच्या पाठीचे आहे, तुम्ही फक्त घरात बसून राहा, ज्या ज्या वेळी आम्ही बोलवेल त्यावेळी तुम्ही आमच्यावर आमच्या पाठीमध्ये उभा राहा। या केळीच्या बाग मकाच्या केळीच्या बागा पैकी तर हातोनात या लोकांचं नुकसान झालं आहे, त्यासाठी तर आपण केळीसाठी ऊसासाठी नंतर भांडूया, तो विषय आपण नंतर घ्या। शेतकरी म्हणून जमतो पैसा या गरीब लोकांना जगण्यासाठी ताबडतोब 10,000 रुपये लवकर त्यांच्या खात्यावर जमा करा, नसेल तर त्यांना लुकीन द्या, पण प्रत्येकाचं कार्ड घाणे द्या, दारातलं पाणी घरातलं पाणी मोजू नका, माफ करू नका। तुम्ही लोकांनी या तलाट्याला या ग्रामसेवकांना मी सांगतोय, तुम्ही ज्या कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे या लोकांना तुम्ही घरात बाई राखून काढलाय, मगाशी दादारामच्या दिलीप कोळी साहेबांनी मगाशी तिथं आम्ही चौकात थांबलो होतो, त्यांना एवढं म्हणजे गैरवरून त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, त्याच्या म्हणले एक एक शेतकरी त्याला टेम्पो नव्हता, वाहन नव्हतं, म्हशीच्या पाठीवर त्याने आपला बोजा टाकला, धान्याची पोती टाकली, शिंगाला पिशव्या अडकवल्या आणि म्हशी वडत चालल्याच्या माझ्या बहिणा बहिणी चालल्याचे मी सांगितलं, किती दृश्य वाईट आहे। म्हणून मित्रांनो आणि माझ्या भगिनी सांगतोय, आम्ही ह्यासाठी तुमच्या पदरात पाडवून देण्यासाठी आम्ही अजिबात गप बसणार नाही,
दोन दिवसात ह्याचा फरक तुम्हाला जाणवेल। या सरकारला माझी अनेकदा विनंती आहे, तुम्ही आमचा अंत बघू नका। गोरगरिबांचा अंत बघूया, ताबडतोब काहीतरी गॅस चालू करा। मी आता महापौराचा असू दे, त्यानंतर तो विषय आपण तुमच्या डोक्याच्या बळीचा आहे। ती कर्नाटक सरकार, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, हे आम्ही नंतरचा विषय आम्ही घेतोय। मग त्यासाठी सुशांतने सांगितल्यासारखं आपल्याला हायकोर्टात जायला लागलं तरी आपण जाऊया। आताच आपण पाहिलं पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष डांगे काय म्हणाले ते, सुनील इनामदार काय म्हणतात पाहूया। शिरोळ रस्ते इथं याय लावलं, त्यांना घराघरात मुंडक्याला धरून दाखवलं, इथं पाणी आले बघ, आणि मग आपली नावं त्या यादीत गेली। आठवणीत आहे का बघा? आता आठवणीत जर हे असल, 2005 गेलं, 2019 गेलं, 2021 आलं, या 16 वर्षामध्ये शासनानं या महापुराचा बंदोबस्त करायकरता काहीही केलं नाही। समित्या नेमल्या, ती समिती आली, ती समिती आली, एकाही समितीनं या महापुराचं खरं कारण काय हे आज तगाय शोधलं नाही। आणि कोट्यावधी रुपये तुम्ही खर्च करता, तुमच्याकडे तज्ज्ञ आहेत, विद्वान आहेत, आणि असं असून 16 वर्षामध्ये तुम्हाला या शिरोळ तालुक्यामध्ये एवढा महापूर काय येऊन थांबतोय? हे पाणी पूर्वी 2005 पूर्वी महापूर येत होते, पाणी आलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी निघून जात होत। पण 2005 पासूनच ज्या वेळेला अलमट्टीमध्ये पाणी साठवायला सुरुवात केली, त्यावेळेपासूनच इतकं पाणी आणायला लागलं। एक दिवस नाही, दोन दिवस नाही, 15 दिवस, 20 दिवस आमच्या घरातलं पाणी गेलं नाही, याला जबाबदार कोण? ही शोधायची जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे ना? पण सरकारची जबाबदारी आजही पार पाडत नाही। या सरकारला आता जाब विचारल्याशिवाय कुठलाही पर्याय आपल्यासमोर राहिलेला नाही। काय म्हणजे काय पण बोलायचं? दादा 100 पुढे भिन्न बाजार, त्यावर पैसे खर्च करा, कोणतरी कॉन्ट्रॅक्टर सांगणार आणि बोलणार, म्हणजे काय अर्थ झालेला नाही आहे? म्हणजे ग्रेट वॉल ऑफ चायना झालं, ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र बांधा, असं विषय झालं, म्हणजे काय काय अर्थ झालेलं नाही त्यामध्ये। मी स्वतः वकील, आता मी हायकोर्टात मी जाणार आहे, जर का ह्याच्यावरती काय झालं नाही की पुरावर्ती काय करणार आहे? मी PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल करणार आहे ह्याच्यावरती। हे ह्याच्यावरती काही तोडगा निघाला तर 100% मी हायकोर्टात जाणार, माझ्या वडिलांकडे सगळे पुरावे आहेत, सगळे घेऊन जाणार, आणि खिद्रापूर, काजापूर, राजापुरवाडी जेवढी गावं शिवत आलो त्याच्या वतीनं मी हायकोर्टात पिटिशन फाईल करणार। माझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, मी बघत असतो, बघतोय नेत्यांची भाष्य चालू आहे, मान्यवरांची भाष्य चालू आहे, कार्यकर्ते बोलत आहेत, कोण तर्कीला बोलत आहेत, आणि माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी दिसत आहे। पाणी दिसता का म्हणाय? जर सरकारनं जर दखल घेतली नाही तर आम्ही ह्या जो लढाय तो तीव्र करू। पण आज हे सांगतोय प्रशासनातले आदरणीय तलाठी साहेब, सर्कल साहेब, आपण दखल घ्या। या ठिकाणी तलाठी साहेब हजर नाहीयेत, सरकार नाहीयेत, प्रशासनानं जर दखल घेतली नाही, निवेदन स्वीकारण्यासाठी ग्रामसेवक येत आहेत, तलाठी साहेब, सर्कल साहेब पंचनामा करण्यासाठी तुम्हाला जबाबदारी आहे। तुम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातले आहे, शेतकऱ्यांची मुलं आहे, पण ही किमान निवेदन घेण्यासाठी तुम्ही आता हजर पाहिजे। खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर महाराज मंदिरासमोरून दर्शन घेऊन मोर्चाला सुरुवात झाली। ओंकार चौक, पाटीलवाडा, स्टँड चौकातून मोर्चा गाव चौडीवर पोहोचला। या मोर्चात वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। सरपंच हैदर खान मुकाशी, मिया खान मुकाशी, हिदायत तुल्ला मुजावर, जहांगीर संदी, रावसाहेब रायनाडे, दयानंद खानोळे, राजापूरचे नेते संजय पाटील, रोहित कुलकर्णी, दिलीप कुगे, साहुला चिकोडे, सुनीता घस्ते, महादेवी परीट, सुशीला हनबर, जमीर दानवाडे, शोभा पांदारे, सरोजनी मोहिते आदींनी नेतृत्व केलं होतं। ग्रामसेवक महालिंग अकिवाटे गावच्या तलाट्यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले। महानगर न्यूज साठी खिद्रापूरहून मेहताब चंदुरे।